शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या पक्षाच्या शाखांना भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दक्षिण मुंबई मतदारसंघाचे खासदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती राखली. आदित्य ठाकरे यांनी कुलाब्यातल्या शाखा क्रमांक 227 आणि मुंबादेवी इथल्या शाखा क्रमांक 223 याला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं तेही आपण पाहूया. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे 40 गद्दारांचं फ्युचर काय, कारण 9 ची यादी त्यांनी जाहीर केली होती, त्याच्यातून 5 तर बदलायला सांगितलेत. असं झालं असेल तर 40 गद्दारांचं काय होईल हे त्यांनी विचार करावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.